देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात तिसऱ्यांदा शपथ घेतली. याच अनुषंगाने रायगडचे भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव शहरात भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा युवा नेते यांच्या शारदा निवासस्थानी तालुक्यातील सर्वात मोठा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बॅनर लावण्यात आला होता. शपथ ग्रहण सोहळा सुरू होताच फटाक्यांची आतषबाजी घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भव्य छायाचित्र असलेल्या बॅनरवर पुष्पवृष्टी आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. पनवेल आणि कर्जत रेल्वे मार्गाच्या बेकायदेशीर ब्लास्टिंगमुळे अनेकांच्या घराचं नुकसान झालं असून चौक पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या वाहिनीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून याकडे रेल्वे प्रशासन, रेल्वे ठेकेदार, स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक महसूल प्रशासन यांचं कायम दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. कोयना वडविहार या भागात रेल्वे मार्गावरील काम करताना ठेकेदारांना ब्लास्टिंग केलं. या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे गेले, तसंच गावाला वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला तडाखा बसल्याने गावाचा वीज पुरवठा खंडित झालाय. या प्रकारानं ग्रामस्थांना भीतीनं ग्रासलं आहे. मागील 5 वर्षांपासून परिमंडळ 2 कार्यक्षेत्रातील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध 5 गुन्ह्यात जप्त केलेला 12,56,854 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला. तसंच 40 गुन्ह्यातील 2,60,765 रुपयांची अवैध दारू देखील खड्ड्यात ओतून नष्ट करण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अमित बडदे आणि अन्न व औषध प्रशासनाचे डीजी वीर हे देखील उपस्थित होते. नशामुक्त नवी मुंबई या विशेष मोहिमेअंतर्गत प्रतिबंधित गुटखा, अवैध दारू, अंमली पदार्थांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चांदेपट्टी गावासाठी आनंदाचा क्षण आला असून पिढ्यानपिढ्या झगडत असलेल्या रस्त्याला वनविभागाकडून अखेर परवानगी मिळाली. यावेळी चांदेपट्टी गावात फटाके वाजवून दिवाळी साजरी केल्यासारखा आनंदोत्सव पाहावयास मिळाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याला परवानगी दिल्याची घोषणा केल्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले. चांदेपट्टी गावातील रस्ता व्हावा यासाठी माजी राज्यमंत्री स्वर्गीय भाई मोहन पाटील यांनी त्यावेळी शब्द दिला होता, तो आज पूर्णत्वास आलेला आहे. या रस्त्यासाठी माजी आमदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांनी मोलाचं सहकार्य केलं. पोलादपूरचे पितळवाडी येथील महावितरण कार्यालय, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, राज्य उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात मनसैनिकांनी फोडून टाकलं. गेले अनेक वर्ष पोलादपूर महावितरणतर्फे ग्राहकांना भरमसाठ बिल, मीटर बदलून न देणे, ग्राहकांना अपमानित करणं आदींसह तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार विजेचा खेळ खंडोबा चालू असतो. याबाबत राज पार्ट्यांनी महावितरण पोलादपूरला वारंवार जाब विचारला होता, मात्र महावितरणचे कार्यालय पुन्हा ग्राहकांची पिळवणूक करण्यास सज्ज झाल्याने त्याचा नाहक त्रास ग्राहकांना होत असल्याचं पाहून मनसेच्या सैनिकांनी कार्यालयात धडक देत मोडतोड केली. रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वरसेला पाणी योजनेकरिता तब्बल 6.5 कोटीचा निधी मिळाला, तर फक्त भुवनेश्वर गावाला 3.5 कोटीचा निधी मिळाला. या कामाची वर्क ऑर्डर 2023 मिळाली, मात्र अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. यामुळे ग्रामपंचायत मध्ये पाण्याचा तुटवडा आहे. ही समस्या घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी ठेकेदाराशी चौकशी केली, तर त्यांनी रोहा वनविभाग याला अडथळा ठरत असल्याचं सांगितलं. या संदर्भात मधुकर पाटील यांनी संतप्त होत 2 दिवसात या कामाची परवानगी मिळाली नाही तर महिला मोर्चा घेऊन वनविभाग कार्यालयावर धडकणार असा थेट इशारा दिलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला 16 वर्ष झाली असून अद्यापपर्यंत हा रस्ता पूर्ण होण्याचं नाव घेत नाही. पनवेल ते इंदापूर या दरम्यान रस्त्यात उन्हाळ्यात धुळीचे तर पावसाळ्यात खड्ड्याचं साम्राज्य प्रवाशांसाठी घातक ठरत आहे. कोलाड ते इंदापूर या दरम्यान ठेकेदार मनमानी पद्धतीनं रस्त्याचं काम करत असून गोवा हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या ठेकेदाराला जरा देखील काळजी वाटत नाही. रात्री अपरात्री रस्त्याचं काम सुरू असताना हा ठेकेदार वाहनानं कोणत्याही मार्गाने फिरवून अपघातास बळी पडत आहे. साईड पट्टीवर मातीचे भराव केले असल्याने रस्त्यावर मातीचं साम्राज्य पसरले, त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी अनेक दानशूर, सेवाभावी आणि मानवतावादी व्यक्तिमत्व पुढे सरसावले. या कामी भाजपा नेते, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती, सामाजिक कार्यकर्ते दिलीप शेड भोईर यांनीही महत्वपूर्ण योगदान दिलं. उमटे धरण क्षेत्रातील 47 गावं, 33 आदिवासी वाड्यांना मुबलक आणि शुद्ध पाणी मिळावं या दृष्टीनं छोटमशेड भोईर यांनी मदतीचा हात दिला. याबद्दल उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांच्या वतीनं छोटमशेड भोईर यांचा आणि सहकाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी छोटमशेड भोईर यांनी यापुढे देखील सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.
ज्येष्ठ नेते दिवंगत श्याम पदाजी म्हात्रे यांचे 6वे पुण्यस्मरण खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या समवेत संपन्न झालं. स्वर्गीय श्याम म्हात्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी आगरी शिक्षण संस्था शाळेत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या हस्ते स्वर्गीय श्याम म्हात्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आलं. त्यावेळी आगरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक पंकज भगत तसंच शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यानंतर राहत्या घरी अनेक मान्यवरांनी हजेरी लावत स्वर्गीय श्याम म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला. कर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदून केबल वायफाय टाकण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे. हे केबल नदीच्या भागातून टाकण्यात येत आहेत. या रस्त्यालगत साईड पट्टी खोदून वायफाय केबल टाकण्याचं काम दोन अज्ञात कंपनी करत आहेत. रस्ता खोदण्यापूर्वी MMRDC जलव्यवस्थापन विभाग कर्जत फॉरेस्ट डिपार्टमेंट यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड कर्जत तालुकाध्यक्ष शिवश्री विशाल दिलीप माळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रसायनीत विजेच्या समस्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे मोहपाडा रसायनी आपटा परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येत होता. महावितरणाने याची गांभीर्याने दखल घेत पनवेल ग्रामीण उपविभागाअंतर्गत मोहपाडा रसायनी परिसरात दुरुस्तीची कामं हाती घेतली असून ती समाधानकारकपणे पूर्ण होत आहेत. या 220 KV जाळे विस्तारित करणं, 18 किलोमीटर नवीन उच्चदाब वाहिनी टाकणं, जुने कंडक्टर बदलणं, रोहित्र आणि शहरातील लघुदाब वाहिन्यांचे जुने पोल काढून त्या जागी नवीन पोल लावणं आदी कामांचा समावेश असून सहाय्यक अभियंता गलांडे यांचं कौतुक होत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे वृक्ष आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत. एका झाडापासूनही आपल्याला भरपूर फायदा होत असतो. याच अनुषंगाने जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मृदगंधार गृहनिर्माण सोसायटीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ, दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, द युनायटेड ग्रुप ऑफ बिल्डर अँड डेव्हलपर्स भागीदार धर्मेश पोटे, माजी उपनगराध्यक्ष उदय साठे तसंच मृदगंधार महासंघ अंतर्गत हेमश्री, बागेश्री आणि देवश्री मधील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. वादळवरा लाईव्ह सडी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.